दोस्तों, कसे आहात तुम्ही? मजेत ना? आज आपण बघूया वर्ग दुसरीचा मराठीतला धडा माझे घर। घर कसं असते? सर्वांसाठी खूप प्रिय असते, पण त्या घरात काय असतात? वेगवेगळे खोल्या असतात। तर ते खोल्यांचे काय नाय आहे हे या ठिकाणी आपल्याला विद्यार्थ्यांना समजून सांगायचं आहे की कोणती खोलीला काय म्हणतात, त्याचे नाव काय आहे, त्याचे स्पष्टीकरण काय आहे, थोडाफार त्याचा सराव विद्यार्थ्यांना देखील या ठिकाणी करता येईल। परत जे वेगवेगळ्या खोले आहेत ना, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या वस्तू असतात, तर आपण थोडाफार या ठिकाणी विद्यार्थ्यांना वस्तू देखील समजावून सांगू। कारण विद्यार्थ्यांना आपलं जे घर आहे त्याबद्दल पूर्ण माहिती व्हायला पाहिजे की कोणती खोली आहे, त्याला काय म्हणतात, त्या ठिकाणी कोणतं विशिष्ट कार्य होतात, ते या ठिकाणी विद्यार्थ्यांना कळून जाईल। त्यामुळे विद्यार्थ्यांना आपलं जे घर आहे, घराबद्दल प्रेम, घराबद्दल आदर्श, त्याच्यामध्ये राहणारे जे काही व्यक्ती आहे त्यांच्याबद्दल आदर आणि प्रेम भावना निर्माण होईल। तसेच आपण या ठिकाणी विद्यार्थ्यांना घर स्वच्छ का ठेवायचे, स्वच्छतेचे काय फायदे आहे, स्वच्छ नाही ठेवल्यावर काय होईल, ही आपण या ठिकाणी विद्यार्थ्यांना समजावून सांगेल। जे करून जसे आपल्याला NEP 2020 मध्ये म्हटलेलं आहे, विद्यार्थ्यांच्या अभ्यासामुळे फक्त भाषिक विकास होणार नाही, तर त्यांचा आपण सर्वांगीण विकासवर या ठिकाणी बळ देऊया। कारण हा खूप मस्त धडा आहे जे पूर्ण घरावर आधारित आहे, तर आपण या धडाला घर या थीमचा वापर करून शिकूया। तर चला तर मित्रांनो सुरू करूया हा खूप चांगला धडा माझे घर। धन्यवाद।